आता याच्यामध्ये आपण जो पार्ट तयार करायचा असतो त्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये, त्याला जॉब म्हणतो. म्हणजे तुम्हाला कुठलाही पार्ट बनवायचा किंवा काय समजा आता आपल्याला तुम्हाला विचारू जायचं समजा काय करू पाहिजे, तर याला म्हणताना काय म्हणायचं असतं, जॉब म्हणायचं. आता ज्यावेळेस आपल्याला हा जॉब तयार करायचा असतो, तुम्हाला मी त्या दिवशी वर्गामध्ये काही प्रोसेस सांगितले याच्या, त्याच्या प्रोसेसमधला पहिलं जे स्किल येते आपलं ते म्हणजे सरफेस फायलिंग प्रॅक्टिस. आता सरफेस फायलिंग प्रॅक्टिस म्हणजे काय करायचं, तर जसं आपण मोटरसायकल चालवायला शिकायच्या अगोदर काय करतो, सायकल शिकतो. आता ही सायकल शिकत असताना आपल्याला काय करायचं असतं, त्याचा बॅलन्स करायचा. आता बॅलन्स करायचा तर याच्यामध्ये हा जॉब आणि याला म्हणतात बेंच वाईज, हा ह्या बेंचवर बसवलेला असल्यामुळं याला काय म्हणतात, बेंच वाईज. हा बेंचवर बसवलेला असल्यामुळं याला म्हणतात बेंच वाईज. याचा उपयोग कशासाठी होतो, तर तुमच्या जॉबला पकडून कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन ज्यावेळेस करायचं असेल तेव्हा त्याला पकडण्यासाठी त्याचा वापर हा होत असतो. आता याच्यामध्ये या बेंच वाईजमध्ये हा मुव्हेबल जो आहे हा फिक्स जो आहे आणि याच्या आतल्या बाजूला एक स्पिंडल आणि बॉक्स मिळतो. इकडल्या बाजूला हँडल लावलेलं आहे त्या स्पिंडलला. ज्यावेळेस आपण हे हँडल फिरवतो तर त्यावेळेस तो जो मुव्हेबल जो आहे तो पाठीमागे किंवा पुढच्या बाजूला असतो. आता ज्यावेळेस आपल्याला हा जॉब त्याच्यामध्ये पकडायचा, आपल्याला काय करायचं आहे, सरफेस फायलिंग प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे फाईलचा बॅलन्स करायचा. तर त्यावेळेस हा जॉब पकडताना व्हाईसमध्ये सर्वसाधारणपणे 2 ते 3 मिलीमीटर हे ज्या व्हाईस जो आहे याच्यापेक्षा वरती पकड. आणि आता मी हा पकडताना काय केलं, थोडं एका बाजूला लावलं, तर त्याच्याऐवजी काय करायचं, हा बरोबर अंदाजे सेंटरला तो पकडून घ्यायचा. आता पकडताना बघा, तर ही जी बाजू जेवढी वरती आहे आपली तेवढीच ही बाजू वरती असेल, म्हणजे अशी तिरपी नको आहे, नाही तर बॅलन्स होणार नाही. इकडल्या बाजूनं जरी बघितलं तर जेवढी इकडली बाजू आपली वरती आहे तेवढीच इकडली राहील, अशी तिरपी तिकडं जास्त खाली किंवा इकडे जास्त खाली नको. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर ही एक फाईल आहे, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कानस असं म्हणतो. आता इथून पुढं आपण त्याला काय म्हणायचं, फाईल असं म्हणायचं. या फाईलचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता या फाईलमध्ये जर पार्ट्स बघितले तर फाईलची बॉडी आहे, त्यानंतर फाईलचा पॉईंट आहे, फाईलचं इथं या ठिकाणी टँग आहे आणि हे हँडल आहे. तर असे याचे पार्ट्स आहेत. आता या फाईलवर तुम्हाला सेपरेट एक चॅप्टर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल वापरून कसे फायलिंग करायचं. आता सुरुवातीला काय करायचं, सेफ्टीमध्ये ज्यावेळेस आपल्याला फायलिंगची क्रिया करायची त्यावेळेस सेफ्टीमध्ये पहिला आपल्या हाताच्या बाय म्हणजे फुल बाय शर्ट तर नकोच आहे पहिला, आणि जरी असेल तर त्याला काय करायचं, फोल्ड करून घ्यायचं. दुसरी गोष्ट, आपल्या बोटामध्ये अंगठी नको आहे. काय होईल, अंगठी जर आपल्या बोटामध्ये असेल तर ज्यावेळेस आपण फाईल पकडतो तर ती रुतली जाईल या ठिकाणी, जखम होईल. दुसरी गोष्ट, त्यानंतर आपल्या हातामध्ये कड किंवा कुठल्याही प्रकारचा दोरा हा हातामध्ये नको आहे, जेणेकरून काय होईल, ज्यावेळेला आपल्याला फायलिंगची क्रिया करायची तर या ठिकाणी तो दोरा किंवा कड अडकू शकतो. तिसरी गोष्ट, आपल्या गळ्यामध्ये चेन किंवा कुठल्याही प्रकारचा दोरा हा नको आहे. कारण का, मी पण माझं आयकार्ड आता काढून टाकलं की जेणेकरून फायलिंगची क्रिया ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती मागं पुढं त्याच्यावर हलल आणि अडकून ते तुटू शकतो. या व्हाईसमध्ये कुठलं तर एवढे काही इजा होणार नाही, पण मशीनमध्ये ज्यावेळेस काम करतो आपण ते अडकलं तर ॲक्सिडेंट हा होऊ शकतो. आता ज्यावेळेस फायलिंगची क्रिया करायची तर उजव्या हातामध्ये आपलं फाईलचा हँडल ज्याला आपण मूठ मराठीमध्ये म्हणतो तो हात उजव्या हातामध्ये पकडायचं आणि ही फाईल काय करायची, त्या जॉबवर बॅलन्स करायचं त्यावेळेस. अशी उजव्या हातामध्ये हँडल पकडलं, डावा जो हात आहे आपला या ठिकाणी आपला रफ भाग असतो, कुठला या ठिकाणी तळव्याचा हा भाग जाड आहे आपला, तर तो भाग काय करायचा, या फाईलच्या पॉईंटवर करायचा. फाईल अशी पकडायची नाही, फाईलचे बोट आपले हे सरळ असले पाहिजे. त्यानंतर पायाची पोझिशन जर आपण बघितली तर डावा पाय काय करायचा, पुढच्या बाजूला घ्यायचा आणि मागचा पाय आपल्या पोझिशन म्हणजे सर्वसाधारण आपण आरामशीर उभं राहू एवढा तो पाठीमागचा. आता ही जी क्रिया आहे पाय मागं पुढे घ्यायची, ही कशासाठी ठेवायची, तर जेणेकरून आपल्या कमरेला त्रास होणार नाही. तर फायलिंग करताना या ठिकाणी या फाईलला पॉईंट दिलेला आहे आणि पुढची बाजू धारदार आहे, अशी शार्प केलेली धार आहे थोडक्या माहिती. तर ज्यावेळेस हे जो गंज असेल आपल्या पार्टवरचा त्या जॉबवरचा गंज काय करायचा, त्या पॉईंटनी असा काढून घ्यायचा. आता हा जॉब पहिला तुमचा झालेला आहे त्याच्यामुळे त्याला जास्त गंज राहणार नाही, पण ज्यावेळेस नवीन जॉब आपण कापतो त्यावेळेस त्याला गंज असतो. आता प्रॅक्टिससाठी आपण हा जुना जॉब वापरणार आहे तर हा गंज काढून घ्यायचा आणि ज्यावेळेस फायलिंग प्रॅक्टिस करायची तर सांगितलेल्या पोझिशनमध्ये उभं राहायचं आणि या कडेपासून सुरुवात करायची. काय करायचं, पुढच्या स्ट्रोकला ज्याला फॉरवर्ड स्ट्रोक म्हणतात, हा पुढं जाणारा फॉरवर्ड स्ट्रोक,
आणि या स्ट्रॉकला काय करायचं, या हाताच्या साहाय्याने दाब द्यायचा आणि आपला जो हात आहे त्यांना काय करायचं, फाईल पुढच्या दिशेला लोटायचं. मागं येत आणि काय करायचं, तो दाब काढून घ्यायचा, हात काढून नाही घ्यायचा, फक्त दाब कमी करायचा. तर या कडेपासून सुरुवात करायची, इकडल्या भागापर्यंत घ्यायची. आता ज्यावेळेस तुमचा जॉब आणि फाईल गरम होईल त्यावेळेस ती मटेरियल निघायला सुरुवात करेल. आता सध्या कुठल्याही प्रकारचं मटेरियल निघू राहिलेलं नाही. आता हे तुम्हाला दाब देणं आणि काढून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही मागं येताना जर दाब दिला तर त्याचं थोडंसं नुकसान करेल. ते काय करतं आपण पुढं पाहणार आहोत. तर ह्या प्रकारे या फाईलिंगची इकडल्या बाजूपासून सुरुवात करायची, दुसऱ्या बाजूकडे व्हायची, तिथपासून परत इकडल्या बाजूकडे यायची. आता या फाईलिंगच्या क्रियेमध्ये शिकायचं काय, आपल्याला फाईल बॅलन्स करणे. आता काय होईल तुमचं, आता माझी प्रॅक्टिस असल्यामुळे माझी सटकत नाही, पण तुमचा हात सटकेल, फाईल सटकेल. तर बॅलन्स हा महत्त्वाचा आहे त्यासाठी, की जेणेकरून आपण तोंड आवड राहणार. आता काही जणांना काय होईल की ज्यावेळेस फाईलिंग करत असतो तर त्याला आपण हाताने पुसतो, तर हात लावायचा नाही. याचं कारण असं आहे की ती जी बर आहे ती शार्प बर आहे ती हातामध्ये घुसू शकते. दुसरी गोष्ट, आपल्या हाताला जो गारवा आहे, जो घाम आलेला आहे, तो काय होईल, त्या जॉबमध्ये जिरल आणि तो जॉब थंड झाला की परत तेवढाच वेळ त्याला गरम करण्यासाठी लक्ष देत. कोणाला काही अडचण याच्यामध्ये, ही बरसुद्धा हाताने साफ करायची नाही, यासाठी कॉटन वेस्ट किंवा फरक्याचा तुकडा वापरायचा त्याला साफ करायचा. आज आपल्याला काय करायचं, 2 दिवस एवढीच प्रॅक्टिस करायची की जेणेकरून आपल्याला फाईल ही सरळ चालवता आली पाहिजे. फाईल जर अशी वाकडी तिकडी जर चालली तर काय होईल, मधल्या बाजूला टेकर होईल, खाली साईडला उतार होईल. म्हणून